वंचित बहुजन आघाडीचे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांच्या वतीने प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी 19 मार्चला नामांकन अर्ज घेतला आहे. त्यामुळे प्राध्यापक अंजली आंबेडकर अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असतील अशी चर्चा पसरली आहे. आणि काही दिवसांपूर्वीच ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आपल्या व्यतिरिक्त कुटुंबातील कुणीही निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. वंचित बहुजन आघाडीच्या राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर करताना ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अकोला आणि नागपूरच्या जागेविषयीचा सस्पेन्स कायम ठेवला. मधल्या काळात लक्ष्मण माने यांनी ऍडव्होकेट आंबेडकर सोलापुरातून लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याविषयी अधिकृतरित्या सांगण्यात आलं नाही, पण ऍडव्होकेट आंबेडकर हे सोलापुरातूनच लढणार असल्याचं शुक्रवारी त्यांचा मुलगा सुजात यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. अब की बार सोलापूर का खासदार आंबेडकर का वारसदार असा नारा देखील दिला. अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक ही ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांभोवती फिरत असते. ऍडव्होकेट आंबेडकर हे नेमके कुठून लढणार आणि हेच निश्चित न झाल्यानं काँग्रेसचा उमेदवार देखील ठरला नसल्याचं बोललं जात आहे. ऍडव्होकेट आंबेडकर निवडणूक रिंगणात राहिल्यानं काँग्रेसच्या मतांचे विभाजन होऊन भाजपला लाभ झाला. भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्या मागील 3 विजयामागे हेच सूत्र होतं. वंचित आघाडीची शक्यता मावळल्यानंतर काँग्रेसने उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. 2 महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये आलेल्या डॉक्टर अभय पाटील यांच्या नावावर एकमत करण्यात आलं, पण त्यांचे वडील संघात होते अशी चर्चा पसरल्यानं मुस्लिम समाजाने त्यांच्या नावाला विरोध दर्शवला. 2 दिवसातच हे नाव पुन्हा मागे पडल्यानं नव्यांनी चर्चा सुरू झाली. अभय पाटील यांना पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्याकडून मदत मिळण्याची ही अशक्यता व्यक्त होत होती. धोत्रे आणि पाटील या 2 गटात भाजप विभागले आहे. धोत्रे नको म्हणून डॉक्टर पाटील यांच्यासाठी ते उभे राहणार असल्याचंही सांगण्यात येत होतं. दरम्यान काँग्रेसला याची जाणीव झाल्यानं त्यांनी अधिकृत घोषणा थांबवली. आता काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा आहे. हिदायत पटेल किंवा माजी मंत्री अजहर हुसेन यांचे चिरंजीव डॉक्टर जीशान हुसेन यांचा विचार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी खान मोहम्मद असगर हुसेन आणि मोहम्मद मोहिबुल हक हे 2 मुस्लिम खासदार अकोला मतदारसंघाने दिले आहेत.